या व्हिडिओ मधील गोष्टी कदाचित तुम्हाला आवडणार नाही, परंतु सत्य हे नेहमीच कटू असते। आमचे उद्दिष्ट फक्त आपल्या चुकीच्या निर्णयामुळे देशाचे जे काही नुकसान होत आहे त्यास रोखण्याचे आहे आणि लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करण्याचे आहे। हाँ, हे अगदी खरे आहे की आपण जपान, चीन आणि अमेरिकेसारखी क्लीन कंट्री नाही बनू शकत, कारण तेथील लोक खरेखुरे देशभक्त आहेत। आपल्याला आपला देश प्रिय आहे, परंतु आपली देशभक्ती ही फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच जागी होते। अमेरिका आणि चीनमधील लोकांमध्ये खूप जबरदस्त अशी देशभक्ती पाहायला मिळते। जगामध्ये गुगल हे सर्च इंजिन वापरले जाते, तर चायनामध्ये बायदू नावाचे सर्च इंजिन वापरले जाते। जगात क्रोम ब्राउझर वापरला जातो, पण चीनमध्ये फक्त स्वतःचा यूसी ब्राउझर वापरला जातो। संपूर्ण जगावरती व्हॉट्सअपने कब्जा केला आहे, परंतु चीनमध्ये हे घडू शकले नाही, तेथे फक्त वीचॅट वापरले जाते। जगातील पहिली ई कॉमर्स कंपनी चायनामध्ये घुसू नये म्हणून चायनाने अलिबाबा ही कंपनी स्टार्ट केली। फेसबुकने अनेक प्रयत्न करूनही चीनमध्ये फक्त renren.com हे सोशल नेटवर्क यूज केले जाते। युट्यूब ऐवजी चीनमध्ये युकू यूज केले जाते। चीन प्रत्येक देशामध्ये घुसतो, परंतु आपल्या इथे कुणालाही घुसून देत नाही। भारत चीनमधून $100 बिलियन गुड्स इम्पोर्ट करतो, परंतु फक्त 5 बिलियन गुड्सच एक्सपोर्ट करतो। हे फक्त चीनमधील लोकांच्या देशभक्तीमुळेच शक्य झाले आहे की आज चीन एक सुपर पॉवर देश आहे। जपानमध्ये चप्पल्स तयार करणाऱ्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांनी संप केला, परंतु नाही त्यांनी आपले काम बंद केले आणि नाही त्यांनी आपल्या रस्त्यावरील बसेस जाळल्या। संप संपेपर्यंत त्यांनी फक्त एका पायातील चप्पल बनवण्याचे काम चालू ठेवले, कारण जपानमधील लोकांना माहिती आहे की त्यांचे काम नाही करण्यामध्ये त्यांच्या देशाचे नुकसान आहे। अमेरिका जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश आहे। वर्ल्ड बँकच्या आकडेवारीनुसार जगाच्या तुलनेमध्ये फक्त अमेरिकेचा GDP 24% आहे। अमेरिकेमधील लोक इंडिव्हिज्युअल पॉवरला जाणतात, समजतात। त्यांना माहिती आहे की स्वतः काम केले की देशाची प्रगती होते, स्वतः स्वच्छता राखली की देश स्वच्छ राहतो। अमेरिकन आपल्या या जबाबदारीला खूप चांगल्या प्रकारे ओळखतात आणि याच कारणामुळे वीज, इंटरनेट यासारखे जग बदलणारे शोध अमेरिकेमध्ये लागले। ऍपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट, IBM, ट्विटर, फेसबुक, ॲमेझॉन, मॅकडोनाल्ड, डॉमिनोज यासारख्या अनेक कंपन्यांनी अमेरिकेला सुपर पॉवर देश बनवले आणि या कंपन्यांना स्टार्ट करणारे सर्व लोक अमेरिकेमधील मध्यमवर्गीय नागरिक होते। भारत या देशात असे देशप्रेम खूपच कमी लोकांमध्ये पाहायला मिळते, पण सत्य तर हेच आहे की भारतामधील अनेक लोकांमध्ये कॉमन सेन्सच नाही। भारतातील लोक रस्त्यावर कोठेही थुंकतात, कोठेही सुसू करतात, कोठेही कचरा टाकतात। त्यांना काही फरक पडत नाही की आपल्यामुळे आपला देश खराब होत आहे। येथील लोकांमध्ये आपल्या बापाचे काय जाते हा ॲटिट्यूड खूप जास्त आहे। भारतात सर्व सुख सुविधा असणारी तेजस नावाची ट्रेन सुरू झाली, तेव्हा पहिल्याच दिवशी लोकांनी त्या गाडीच्या काचा फोडल्या। ट्रेनमध्ये गाणे ऐकण्यासाठी लावलेल्या हेडफोन्स मधील 10 हेडफोन्स चोरी झाले, हे कमीच होते। म्हणून एकाने तर गाडीमध्ये लावलेली LED स्क्रीन चोरून नेण्याचा प्रयत्न केला। काय हेच आहे आपले देशप्रेम? कोणत्याही सोयी सुविधा यांच्या लायकीचे नाही। आपण एवढे शिकलेले असून सुद्धा खूप चीप वागतो। आपल्याला अन्य देशातील लोकांप्रमाणे इंडिव्हिज्युअलची पॉवर माहिती नाही। आपल्याला काम मिळाले तर त्या कामास आपण कसे टाळू शकतो यामध्येच आपण आपली एनर्जी खर्च करतो, आणि काम नाही मिळाले तर सरकारला शिव्या देतो, आणि स्वतः काही कष्ट न करता, कोणतेही काम न करता सरकारच्या जीवावरती अवलंबून राहतो। आपली जबाबदारी आपण पूर्ण करतच नाही। पॉलिटिशियन आपल्याला जातीवरून भडकवतात, झालं मग आपण दुकाने बसेस जाळून देशाचे नुकसान करतो। रस्त्यावरून एकट्या जाणाऱ्या मुलीला चिडवतो, तिच्याकडे घाणेरड्या वाईट नजरेने पाहतो। पैसे पाहून आपण लोकांची इज्जत करतो आणि फालतू लोकांना जाऊन वोट देऊन येतो आणि वरून स्वतःच म्हणतो की या देशात काही बदलणार नाही। आपल्याला सर्वांना या फालतू गोष्टी करण्याऐवजी नॉलेज घेऊन जॉबच्या मागे न लागता काहीतरी नवीन क्रिएट केले पाहिजे, ज्यामुळे आपल्यासोबतच आपल्या देशाचीही प्रगती होईल। आपल्या सर्वांचे विचार एक झाले तर आपण लवकरच देशाचे चित्र बदलू शकतो। समजा एका गावाची लोकसंख्या 10,000 आहे, जर प्रत्येक व्यक्तीने गावाच्या सुधारणेसाठी प्रत्येक महिन्याला 100 रुपये जरी दिले तर एका वर्षात जवळजवळ 1,20,00,000 रुपये जमा होतील। जमा झालेल्या पैशामधून आपण सरकारच्या कोणत्याही मदतीशिवाय गावामध्ये स्ट्रीट लाईट्स बसवू शकतो, फ्री ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करू शकतो, गावात चांगले हॉस्पिटल बनवू शकतो, मुलांना वाचण्यासाठी चांगली लायब्ररी बनवू शकतो, लहान मुलांसाठी बाग बनवू शकतो, संपूर्ण गावात फ्रीमध्ये फिल्टर पाण्याची सुविधा देऊ शकतो। जर मनात आणले तर अगदी काही वर्षातच आपण आपल्या गावामध्ये, शहरामध्ये खूप बदल घडवू शकतो
आणि एका गावासोबत देशामध्ये सुद्धा बदल घडवू शकतो. आपल्याला देशात सुपर पॉवर बनवण्यासाठी तरुणांवर फोकस करायला हवे. आपल्याला आपल्या मुलांच्या मनावर लहानपणापासूनच महापुरुषांचे विचार रुजवायला हवेत. मीडियाने सुद्धा TRP देणाऱ्या प्रोग्राम्स ऐवजी पॉझिटिव्ह प्रोग्राम्स दाखवायला पाहिजे आणि आपल्याला सर्वांना देशामध्ये बदल घडवून आणण्यासाठी काही ना काही पॉझिटिव्ह करायला हवे. आणि म्हणूनच आम्ही यशोगाथा हा मराठी चॅनल सुरू केला आहे, ज्यामध्ये तुम्हाला बायोग्राफीज, बुक समरीज, मोटिवेशनल स्टोरीज, हिस्टॉरिकल स्टोरीज, विजडम स्टोरीज, टेक स्टोरीज पाहायला मिळतील. आतापर्यंत मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत नव्हतो, परंतु इथून पुढे या चॅनलवरती तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ पाहायला मिळतील. काहीतरी वेगळा विचार करा, काहीतरी वेगळे करा आणि भारताला सुपर पॉवर बनवण्यासाठी मदत करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.